मागच्या मॅच मध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती सचिन या फलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 16 धावा जमावल्या होत्या, 2 चौकार 1 षटकार अशा अपलातून खेळ केला होता या फलंदाजाने. पहिल्या षटक टाकताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षर यांचा पहिला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू कोणत्या प्रकारचे सॉरी व्हाइट चेंडू. पहिला चेंडू अतिरिक्त धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सचिनला जखडून ठेवते कुठेतरी, मोठे फटके मारण्यात अपयश येत या सचिन या फलंदाजाला. आता मात्र लॉंग ऑफ त्या दिशेने मारेल फटका. चेंडू वन बॉल चेंडू सीमापार चौकार. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना हा फलंदाज सचिन. पुन्हा एकदा त्याच दिशेने तोच फटका. आता आता क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि पहिल्या गडी बाद होतोय तो शिरगाव संघाचा सचिन. खरोखरच एक कर्णधाराचं कौतुक करावं तेवढं कमी. पहिल्या गडी बाद होतोय शिरगाव संघाचा सचिन. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण लावले त्याप्रमाणे गोलंदाजी करताना हा गोलंदाज अक्षय डावखोरे आताचा हा गोलंदाज अक्षय अपलातून गोलंदाजी करताना या व्हीआरटी 47 चषकामध्ये. नवीन त्याची जागा भरून करण्यात येत आहे तो धनंजय. जर सामना जिंकायचा असेल शिरगाव संघाला तर नक्कीच एक मोठं आव्हान ठेवावं लागेल, कारण शेवटचा मॅच जो झाला आंबिवली आणि साम्राट या दोन संघामध्ये त्या 4 षटकामध्ये 46 धावांचं लक्ष ठेवलं होतं या आंबिवली संघाने साम्राट संघासमोर. आणि इथं स्ट्रेट डाव केले चेंडू चेंडू वन बाउंस सीमापार चौकार. 4 धावीने धावसंख्या होते ती 1-9. शिरगाव संघाची धावसंख्या होती 1-9. महेश यांच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. अक्षय यांचा सामना करेल तो महेश. पहिल्यांदा चेंडू नोंदमध्ये ट्रॅव्हल होऊन चेंडू एकच धावीवर समाधान मानावं लागते. या 1 धावीने धावसंख्या होते ती 10. नवीन फलंदाज स्ट्राईकला जाताना धनंजय जो अंडरआर्म क्रिकेट मधला जो बादशाह म्हणून ओळखला जातो भिवंडी तालुक्यातला तो म्हणजे धनंजय. इतर मग यॉर्क चेंडू अक्षय याचा यॉर्क चेंडू आणि निर्धाव चेंडू एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1-10 शिरगाव संघाची धावसंख्या. जो पावकलेचं षटक एक निर्णायक षटक या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली अक्षय या गोलंदाजाने. एक महत्वपूर्ण गडी बाद केला सचिन या फलंदाजाला. पहिला झटका दिला तो शिरगाव संघाला त्याच मोबदल्या संघाची धावसंख्या 6 चेंडू मध्ये. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 1-10. वैयक्तिक दुसरं सांख्यिकी सॉरी वैयक्तिक पहिलं सांख्यिकी दुसरं षटक टाकताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मयूर जो डावखुऱ्याचा गोलंदाज होता जो अक्षय याने अपला दोन गोलंदाजी केली.
वैयक्तिक पहिले सांगितले की दुसरं षटक टाकताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज पहिल्या चेंडूवर गडी बाद होऊन महेश तंबूत परतोय. दुसरा झटका बसतोय तो शिरगाव संघाला महेशच्या रूपात. मयूर अपल्यातून गोलंदाजी करताना मयूर साईकला दिनेश नवीन फलंदाज शिरगाव संघाचा अतिशय विस्फोटक फलंदाज दिनेश एसटीच्या बाहेर टाकलेले चेंडू व्हाईट चेंडू अतिरिक्त धावाचा भरणा करताना गोलंदाज मयूर या अतिरिक्त धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 2-11 शिरगाव संघाची. बिग हिट दिनेश यांच्या बॅट मधून निघालेले आहे एक उतुंग आणि ब्रँडेड षटकार. या 6 धावीने धावसंख्या होते ती 17. स्वयंसेवकाने बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, स्वयंसेवक बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे, बॉल लवकर द्यायचा आहे. सामन्याला कोणता विलंब होता कामा नये, सामना लवकर स्टार्ट करायचा आहे. या षटकाराने नक्कीच एक धावसंख्येला गती घेतली आणि धावसंख्या पोहोचते ती 17. मयूर यांचं महागडा षटक. मयूर यांचा सामना करेल पुन्हा एकदा दिनेश. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या नादात इथं मात्र बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते. या एका धावीने धावसंख्या होते ती 18. शिरगाव संघाची धावसंख्या होते ती 18. अक्षय कमबॅक करताना एक षटकार मारला, त्यानंतर खूप सुरेख चेंडू टाकताना कमबॅक करताना हा गोलंदाज अक्षय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही. चेंडू इष्ट रक्षकाच्या हातात, धावसंख्या स्थिर. धावसंख्या होते ती 18, 2-18 शिरगाव संघाची. पॉइंटच्या डकर मारले चेंडू, एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. या 2 धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 20. 2-20 धनाजी यांच्या बॅट मधून निघालेला हा एक ब्रँडेड षटकार. ज्याने कॉमेंट्रीला सलामी दिलेला चेंडू धनाजी यांच्या बॅट मधून निघालेला हा उतुंग षटकार. धावसंख्या होते या 6 धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 26. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती शिरगाव संघाची 2-26.
वैयक्तिक पहिले संख्या की तीसरे षटक टाकताना गोलंदाजी मार्फत गोलंदाज बाळा ऑलराउंडर असा हा खेळाडू म्हणजे बाळा आंबिवली संघाचा अतिशय एसटीच्या बाहेर टाकले चेंडू व्हाइट चेंडू अतिरिक्त धावता भरणा करताना या अतिरिक्त धावीच्या मदतीने धावसंख्या होती ती 27 दोन बाद 27 शिरगाव संघाची धावसंख्या शिरगाव संघाला जर जिंकायचं असेल तर नक्कीच एक मोठा डोंगर उभा करावा लागेल आंबिवली संघासमोर सुरेख फटका लॉन्ग ऑफ त्या दिशेने मारलेला फटका एक धाव पूर्ण होते सुरेख क्षेत्ररक्षण होतोय दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतोय आंबिवली संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून ज्याप्रमाणे घाटघर संघाचं क्षेत्ररक्षण होतंय त्याचप्रमाणे आंबिवली संघाचं सुद्धा क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला फटका पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक उभा एकदा पूर्ण दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण या दोन धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 31 दिनेशने जर लगातार तीन षटकार मारले तर आमचे सरपंच साहेब व्यासकडून 101 रुपयाचं रोख पारितोषिक दिले जाईल दिनेश या फलंदाजाला एक सुवर्ण संधी मोठा फटका मारण्यात अपयश आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव पूर्ण होते या एक धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 32 दोन बाद 32 एक नष्टाकरचा फलंदाज स्ट्राईकला जाताना धनंजय पुन्हा एकदा लॉंग ऑफ त्या दिशेने मारलेला फटका आता मात्र क्षेत्ररक्षक बंटे येतोय आणि कॅच जज होतोय आणि तिसरा गडी बाद होतोय तो शिरगाव संघाचा फलंदाज लवकर यायचंय फलंदाज धावसंख्या 32 घरात जाऊन पोहोचले जर या शेवटच्या चेंडूवर जर षटकार किंवा चौकार आला तर एक नक्कीच स्कोर मजबूत स्कोर मानला जाईल जो चेसिंग साठी घातक होऊ शकतो आंबिवली संघासाठी पुन्हा एकदा लॉंग ऑन त्या दिशेने मारलेला चेंडू चेंडू सीमा पार षटकार मॅक्झिमम या 6 धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 39 18 चेंडू आणि 39 धावांचं लक्ष पार करायचंय ते आंबिवली संघाला 18 चेंडू आणि 39 धावा ज्या पहिल्या सामन्यामध्ये जो साम्रत आणि शहर आंबिवली या दोन संघामध्ये झाला त्या ज्या संघामध्ये शहर आंबिवली संघाने 24 चेंडू मध्ये 46 धावांचं लक्ष केलेल आणि मात्र 6 धावीने हा सामना जिंकला तो शहर आंबिवली संघाने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती मात्र बाळा यांचं तुफानी वादळ आलं होतं शेवटच्या षटकामध्ये तीन उत्तुंग षटकार मारले होते जो साम्रत आणि आंबिवली या दोन संघामध्ये झाला शिरगाव संघाने लवकर क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचे शिरगाव संघ बनाचोळे संघाचा कर्णधार खरपत संघाचा कर्णधार आणि विजेता संघाचा इथं लॉस पाडण्याचा कार्यक्रम येतोय तर दोन संघाच्या संघनायकांनी यायचंय बनाचवाडे आणि खरपत दोन संघाच्या संघनायकांनी यायचंय पंच सामना स्टार्ट करायचंय पंच लवकर फलंदाज यायचे
आंबिवली संघाचे फलंदाज मैदानात येत आहेत अक्षय दीपक। पहिला चेंडू निर्धाव चेंडू धनंजय अतिशय यॉर्क लाइन चा हा चेंडू निर्धाव चेंडू कोणत्या प्रकारची धावना आहे दिलीप या फलंदाजाला चकवलं या गोलंदाज धनंजय या गोलंदाजाने पुन्हा एकदा राईट आर्म गोलंदाजी मार्कवर गोलंदाजाचा धनेश स्ट्रेट डाव केले चेंडू एक धाव पूर्ण होते क्षेत्ररक्षक येतो सुरेख क्षेत्ररक्षण होतोय आणि एकच धावीवर समाधान या एका धावने संघाचं खातं ओपन होत आहे आंबिवली संघाच एकोणचाळीस धावांचं आव्हान घेऊन उतरले दोन आंबिवली संघाचे दोन फलंदाज दिलीप आणि अक्षय नो स्ट्रायकरचा फलंदाज स्ट्राईकला जाताना अक्षय पहिला चेंडू यॉर्क चेंडू निर्धाव चेंडू टाकला तो धनंजय या फलंदाज पुन्हा एकदा यॉर्क चेंडू कोणत्याही प्रकारची धावना आहे मोठे फटके मारण्यात अपयश डॉट चेंडू यॉर्क चेंडू मध्ये डॉट चेंडू अपलातून गोलंदाज धनंजय धनंजयांचा सामना करतो अक्षय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू खरोखरच आपल्याला तून गोलंदाजी बघायला मिळते या गोलंदाजाकडून का म्हटलं जात हा भिवंडी तालुक्यातला एक ऑलराउंडर म्हणून ओळखला जातो धनंजय इथे मात्र तिरफळ चीत होतोय आणि पहिला गडी बाद होतोय तो आंबिवली संघाचा अक्षय अपलातून गोलंदाज लाचा कार्यक्रम होतोय विजेता संघ आणि खरपत संघ आणि वनाचवाडे संघ या तीन संघामध्ये लाचा कार्यक्रम होतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर गोलंदाज राईट आर्म गोलंदाजी सज्ज करतोय तो धनंजय इथं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू डॉट चेंडू कोणत्या प्रकारची धावणं खरोखरच आपला तून गोलंदाज एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती एक आजच्या दिवसातील जर उत्कृष्ट गोलंदाज ठरू शकतो तो फक्त धनंजय शिरगाव संघाचा हा गोलंदाज धनंजय आता जो लॉचा कार्यक्रम झाला त्यामध्ये खरपत संघाला बाय विजेता संघ आणि बनाचवाडी संघ
जो पावरप्लेचा षटक, जो निर्णायक षटक, जो पावरप्लेच्या षटकामध्ये खरोखरच या पूर्ण स्पर्धेमध्ये, आजच्या दिवसभरात या स्पर्धेमध्ये जर आपण गोलंदाज बघितला तर एकमात्र गोलंदाज शिरगाव संघाचा म्हणजे धनंजय, जर मॅन ऑफ द मॅच, जर मॅन ऑफ द सिरीज असती तर नक्कीच या गोलंदाजाचा आपण विचार केला असता, या धनंजय या गोलंदाजाचा. अवघ्या सहा चेंडूमध्ये एक धाव खर्च केली आणि एक गडी बाद केला अक्षय या फलंदाजाला. आता मात्र नॉन स्ट्रायकरचा फलंदाज दिलीप, 12 चेंडू आणि 38 धावेची गरज आंबिवली संघाला. स्ट्रेट डाव केले चेंडू, एक धाव पूर्ण होते, सूर्यकाचा क्षेत्ररक्षण होत आहे धनंजय यांचं आणि एकाच धावीवर समाधान. एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते ती 2. डॉगॉनच्या दिशेने मारलेला फटका हा गगनचुंबी षटकार. रवी यांच्या बॅट मधून निघालेला हा उभतंग षटकार. या 6 धावीच्या मदतीने धावसंख्या होते ती 8-1. जर सामना जिंकायचा असेल तर या षटकार आणि चौकाराशी आतिषबाजी करावी लागेल, तरच हा संघ विजय होऊ शकतो. सुरेश क्षेत्ररक्षण होत आहे दिनेश कडून आणि एक दुसरा गडी बाद होतोय तो आंबिवली संघाचा. रवी खरोखरच नावलौकिक संघ म्हणजे ज्याने आपला दबदबा पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये पसरवलेला संघ म्हणजे शिरगाव संघ. नक्कीच शहापूर तालुक्यात सुद्धा दबदबा निर्माण करण्यात येणार. पुन्हा एकदा उंचावून मारलेले चेंडू आणि तो मात्र चेंडू झेल सुटतोय आणि 2 धाव पूर्ण. या 2 धावच्या मदतीने धावसंख्या होते ती 12. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू आणि मात्र तिसरा गडी बाद होतोय तो आंबिवली संघाचा दिलीप. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 3-12. विजयासाठी 6 चेंडू आणि 27 धावीची गरज ती आंबिवली संघाला. सचिन सारखा पराक्रम केला तर हा संघ नक्कीच विजय होऊ शकतो.
भंडियांच्या बॅट मधून लॉंग ऑफ पोझिशन बॅट काढून सुरे झेल होतोय. दिनेशने आणि आजच्या दिवसभरात कमीत कमी चार झेल टिपलेले आहेत या शतरक्षकाने. सहा चेंडू आणि 27 धावीची गरज असताना पहिल्याच चेंडूवर झेलबाद होऊन तंबूत परतताना बाळा. आता मात्र बाळ्यांच्या जागेवरून काढण्यात येतो बाळा. व्हाईट चेंडू अतिरिक्त धावीत आहे. या अतिरिक्त धावीच्या मदतीने धावसंख्या होती 13 चार बाद 13. पुन्हा एकदा व्हाईट चेंडू अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावीच्या मदतीने धावसंख्या होती 14. बॅक टू बॅक 3 व्हाईट या गोलंदाजाने टाकलेत. अतिरिक्त धावांचा भरणा केलाय. एक धावेच्या मदतीने धावसंख्या होते 15 विजयासाठी. 24 धावीची गरज उर्वरित चेंडूमध्ये 24 धावीची गरज ती आंबिवली संघाला. आपल्यातून गोलंदाजी बघायला मिळते ते संघाकडनं. ज्याप्रमाणे फलंदाजी केली धनंजय सचिन आणि दिनेश या 3 फलंदाजाने त्याच मोबदल्यात संघाची धावसंख्या पोहोचली 38 घरात आणि विजयासाठी 39 धावांचं लक्ष पार करायचं होतं आंबिवली संघाला. मात्र एक निराशाजनक सुरुवात आंबिवली संघाची. आपल्यातून गोलंदाजी होते. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने मारलेला फटका. गचाळाचा क्षेत्ररक्षण होतं. चेंडू सीमापार चौकार चौकार. चेंडू 4 धावीसाठी जातो. या 4 धावीच्या मदतीने धावसंख्या होते 21. सुरेख क्षेत्ररक्षण होते. खरोखरच आपण काल भिवंडी तालुक्यातून तिथं दाखवताना साध्य करताना हा संघ म्हणजे शिरगाव संघ. स्ट्राईकला बंटी बाळा जो एक 2017 अभिनंदन अभिनंदन शिरगाव संघाचे अभिनंदन अभिनंदन आणि आंबिवली संघाचे कौतुक
खरोखरच आपल्यातून खेळ दाखवला आंबिवली संघाने. यास पूर्ण कर्णधार यायचंय, शिरगाव संघाचा कर्णधार यायचंय नाणेफेकीसाठी, टॉचविनसाठी. फक्त 5 मिनिट रेस्ट घ्यायचंय आणि लगेच सामना स्टार्ट करायचंय. बनाचोडे संघाचा कर्णधार टॉचविनसाठी यायचंय, बनाजवाडी. बनाचोडे संघाचा संघनायक